स्वागत करते तुमचं माझ्या करी आणि कटलरी या यूट्यूब चॅनलमध्ये। काल मी तुम्हाला गाजर कालवा ही रेसिपी दाखवली होती, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे चला बघूया। हे आपले इन्ग्रेडियंट तुम्ही पाहिलेले, वटाणे, पनीर, लसूण, लिंबू, मिरच्या, तेल, बटर क्यूब आणि ही पालक प्युरी आहे। ही पालक प्युरी आणि हा भात। चला तर मग रेसिपीकडे वळूया। कढई ठेवली, ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी पालक, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। तर हा पालक, लसूण, हिरवी मिरची यांना 5 मिनटं उकळू द्यायचं। 5 मिनटाच्यावर उकळू द्यायचं नाहीतर पालकाचे पानं काळे पडायला लागतात। त्याच्यामुळे बस या एवढा पालक उकळला 5 मिनटं की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि पालक हा थंड पाण्यात काढून ठेवायचा, जेणेकरून त्याचा रंग बदलणार नाही। कढई ठेवली आहे गॅसवर, यामध्ये घालूया आपण बटर क्यूब। हे बटर क्यूब तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातं आणि याच वेळेस घालायचं आहे तेल, जेणेकरून बटर जळणार नाही। ही रेसिपी अशी आहे जी तुम्ही तुमच्या मुलांना डब्याला देऊ शकता। यामध्ये मी घातलेले आहे जिरे, जिरे हळदी द्यायची। 1-2 मिनटं जिरे होऊ द्यायचे। जिरे झाले की यामध्ये ही आपण केलेली पालक प्युरी जी आहे ती टाकून द्यायची। सावकाश टाकायची, याला छान परतून घ्यायचं असते। लक्षात ठेवा, पालक उकळल्यावर तो थंड पाण्यातच घाला, नाहीतर त्याचा रंग बदलतो। त्याचा रंग बदलता कामा नये। तो जर काळपट झाला तर भातही काळसर दिसायला लागतो। आपण पालक थंड पाण्यात घातला तर पालक छान असा हिरवा गारच राहतो आणि भातही छान हिरवा छान दिसतो। पालक या भाजीमध्ये आयरनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं। पालकाच्या भाजीमुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढतं। तुमच्या डोळ्यांसाठी पालक हा खूप छान असतो। त्याच्यानंतर तुमचे हाडं खूप मजबूत होतात। शुगर ज्यांना आहे, डायबिटीस जे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी पण पालक हा फार उत्तम स्रोत आहे। त्यानंतर पालकामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन सारखे भरपूर न्यूट्रिशन्स असतात। इम्युनिटी वाढवतो हा पालक, त्याच्यामुळे पालक हा सर्वांनी आवर्जून खावा। पण हो, पालकामध्ये खूप जास्त फायबर असतं, त्यामुळे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, काही पोटाचे विकार आहेत, त्यांनी पालकाचं खायचं प्रमाण थोडं कमी ठेवावं, कारण त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो। तर बघा हा छान असा उकळतोय। त्याला 5 मिनटं छान असं उकळू द्यायचं। हा असा उकळत आला की याच वेळेला यामध्ये हे फ्रोझन वटाणे, ताजे वटाणे भेटले तर तुम्ही ताजे वटाणे घाला, मला नाही मिळाले त्याच्यामुळे मी फ्रोझन वटाणे घालत आहे। हे वटाणे आणि हे पनीर याच वेळेस घालून घ्यायचं आणि याच्यासोबत हे छान असं परतून घ्यायचं। ही रेसिपी तुम्ही लंचला, डिनरला, संध्याकाळी 5-5:30 सुद्धा खाऊ शकता, डब्याला सुद्धा देऊ शकता। कोणी पाहुणे आले तर ही ग्रीन राईस ही रेसिपी पण छान जरा काहीतरी वेगळी वाटते, तर तुम्ही ही अवश्य करून बघा। आणि कशी झाली त्याचे कमेंट्स मला टाकायला विसरू नका। आता हिला 5 मिनटं झाकून वाफू देऊ। आता बघा छान हा झालेला आहे, ही अशी छान याला उकळी आली आहे। या वेळेला काय करायचं, याच्यामध्ये असं चमच्यावर मीठ घालायचं। जास्त मीठ घालू नका, कारण आपण भात करताना पण त्यात मीठ घातलेलं आहे आणि पालक खूप खारट होईल जर आपण याच्यामध्ये जास्त मीठ घातलं तर। याच्यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न पण घालू शकता, अकॉर्डिंग टू युअर चॉईस। आता यामध्ये मी 1 लिंबाचा रस पिळणार आहे। रस घातलेला आहे, त्याला छान हलवून घ्यायचं। लिंबू हे या रेसिपीची जी टेस्ट आहे
जो फ्लेवर आहे तो खूप इन्हान्स होतो लिंबानी, त्याच्यामुळे लिंबू अवश्य घाला, लिंबाला अजिबात स्किप करू नका। आता यामध्ये हा भात आपल्याला टाकून द्यायचा आहे। ही रेसिपी मुलांच्या डब्याला तुम्ही अवश्य द्या, कारण पनीर मटर हे सगळे पदार्थ त्यांच्या पोटात जातात, असे मुलं जनरली मटर खात नाहीत, पनीर खातात। आता असं झालंय, कोविड नंतर आता शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत, तर सकाळी जर मुलांचे डबे असतील तर तुम्ही हे लेफ्ट ओव्हर राईसचं सुद्धा करू शकता। जो भात उरतो आपला रात्रीचा, त्या भातामध्ये रात्रीच तुम्ही ही पालकची प्युरी करून ठेवू शकता आणि सकाळी मुलांना ह्या लेफ्ट ओव्हर राईसचा असा छान टेम्पटिंग असा ग्रीन पालक राईस करून देऊ शकता। हा खायला खूप अतिशय अप्रतिम लागतो। चला, रेसिपी तयार झालेली, रेडी टू ईट। आता बघा, ही रेसिपी आपली खायला एकदम रेडी झालेली आहे, किती छान दिसते बघा तुम्ही। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।